बातमी आहे राजधानी दिल्लीतून। राजधानी दिल्लीमध्ये आज शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर रॅली काढण्यात आलेली आहे। नव्या कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला 7 महिने पूर्ण झाले। या पार्श्वभूमीवर आज शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे। नवे कृषी कायदे मागे घ्यावे या मागणीसाठी शेतकरी नोव्हेंबरपासून दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकून आहेत। त्याचबरोबर पिकांना MSPची हमी देण्यासाठी नवीन कायदा करावा ही देखील त्यांची प्रमुख मागणी आहे। दरम्यान दिल्लीचा रस्ता आम्ही विसरलो नाही हाच संदेश या रॅलीद्वारे सरकारला देत असल्याचं किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी म्हटलंय। सरकार को यह कि ये ट्रैक्टर दिल्ली का रास्ता नहीं बोल रहा, ये ध्यान रख लेना, ये संदेश देना चाहते हैं। 7 महीने को ज़्यादा नहीं हुई आंदोलन को, अभी तो आ जाएगा। सर्दी में सरकार गुम हुई थी, सर्दी में भागी थी यहाँ से, तो सर्दी में ही मिलेगी फिर। तर दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमध्ये किसान सभेसह अन्य संघटनांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला 7 महिने पूर्ण झाले आहेत, मात्र अद्याप केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करत नसल्याने शेतकरी आंदोलन आता सुरू झालेले आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसंच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याच्या मागणीसाठी नाशिकमध्ये हे धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी किसान सभेसह शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केलाय। केंद्र सरकार विरोधात यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे।